कोंडण्याचं ठिकाण नाही, हे कोंडायचंय बर वाटोळ भुसावून जाईल त्याचा. प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात ना, हा चांगलं राहावं म्हणून भाजी परवा, म्हणजे पालक सडला हरकत नाही, काय दुधी सुद्धा सडला परवा आमच्याकडे 4 दिवसात प्लॅस्टिकच्या पिशवीत. तसं विठ्ठलाला जर का तुम्ही बुद्धीत ठेवला ना तर तो सडून जाईल. कळलं? आत्मप्रतीतीला बुद्धीच्या बंदीखान्यात टाकला तर तो सडून जाईल, गटाराची धन होईल. पण तेच हृदयरूपी पिंजऱ्यात त्याला स्थान जर हवा यायला जायला, नामाचं स्पंदन जाणवायला, त्याला आत ठेवला तो स्वतः कोंडून राहील. कारण त्याला माहिती आहे रोज खाणं आहे, अन्न आहे, पाणी आहे, पेरू आहे, मिरची आहे. कळलं की नाही? गोंजार नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, म्हणा 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 तेव्हा तो जिवंत राहील. हा विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा सेपरेट कप्पा करतात तिथे परमार्थ प्रेम भक्ती जिवाळा कधी टिकू शकत नाही. पण तेच एक अप्रतिम ओवी आहे तेवढं सांगते. आणि कीर्तन हळूहळू कमी करू. कळलं की नाही? कारण थोडं लेट सुरू झालं आज, जरा टाळकरी आले नव्हते, आम्ही वाट बघत होतो कुठे गेलेत काय, म्हणून थोडा गडबड झाली, आम्ही वेळेवर आलो. म्हणून बुद्धी वेगळी आणि हृदय वेगळं, पण संतांच्या ठिकाणी ते सगळं एक होऊन जातं. तेव्हा सागरी गंगा जैसी आत्म्या मिदल आत्मा मिनल्या बुद्धी ऐसी अद्वयानंदाची अपैसी खाणी उघडे. ईश्वरा वाचोनी काही जी आणिक लाणी नाही, ती एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. येर ते दुर्मती जे भवता असे विकरती, तेथ निरंतर रमती अविवेकीये. ईश्वरा वाचोनी पहिली ओळी म्हणते, ईश्वरा वाचोनी काही जी आणिक लाणी नाही, ती एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. एकच बुद्धी जर का तू मानलीस तर ती कुठली? ईश्वराला सत्तेला धरून जी चालते, सत्तेचं अस्तित्व मान्य करून जी बुद्धी चालते. बुद्धी काय आहे? अस्तित्व दाखवणारी बुद्धी आहे, नाहीतर. कळलं की नाही? काय वेगळं काढणारी बुद्धी आहे, ती बुद्धी आहे. पण इथे काय आहे? ज्ञानेश्वरी ओवी आहे, ईश्वरा वाचोनी काही जी आणिक लाणी नाही, ती एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. येर ते दुर्मती, ईश्वरी सत्तेला धरून जे जे विचार येतात तीच बुद्धी, बाकी दुर्मती. दुर्बुद्धी ते मना कदानुपदो नारायण, कदा नुपदो नारायणा, कदा नुपदो नारायणा, मना कदा नुपदो
त्याच्या अस्तित्वाला धरून ती बुद्धी प्रकट व्हावी. आता हे चांगल्या परमार्थिकाचं, त्याच्या पलीकडे काय जातं? तेव्हा सागरी गंगा जैसी, गंगावर गंगोत्रीला एवढी करंगळी एवढी असते आणि ती हळू 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 जशी येत जाते तसं तिचं पात्र मोठं मोठं मोठं. मग हरिद्वाराला तर, हरिद्वारला तर काय, काशीला काय, तिचं पात्र असं भव्य होतं आणि शेवट रामेश्वरपर्यंत जी जाते. कळलं की नाही? सागरी गंगा जैसी अशी थो 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 वाहते. पण ती काय करते शेवट, गंगा स्वतःला धरून ठेवण्याचा प्रयत्न जरी केला ती करू शकत नाही. तसं असा पॉईंट यावा आपल्या परमार्थात की आपलं अस्तित्व आपण जबरदस्तीने धरून ठेवण्याचा प्रयत्न करावा, पण आपली ताकद कमी पडावी आणि त्या हृदयाची ताकद, हृदयस्थाची ताकद आपल्यापेक्षा इतकी वाढावी की आपलं अस्तित्व संपून त्याच्यामध्ये आपण विलीन होऊन जावं. तेव्हा सागरी गंगा जैसी, आत्मा मिनल्या बुद्धी ऐसी, अद्वयानंदाची अपैसी खाणी उघडे. अपैसी म्हणजे काय? पैसे न देता, काही कष्ट न करता. कळलं की नाही? अपैसी म्हणजे काय? काही न वेचता त्याच्यासाठी. अहो आम्ही कष्ट घेतले ना असं झालं, तुम्ही काय केलं? आम्ही काहीच केलं नाही. मग झालं कसं? हां, हात वर जाऊ देत. वाईट झालं की त्यांनी केलं आणि चांगलं केलं की मी केलं. पण चांगलं होईल तेव्हा असं करा ना, वाईट माझ्या अंगावर टाका. कळलं की नाही? असं म्हणावं, जे वाईट असेल ना देवा आमचं आहे, पण जे चांगलं आहे ते तुझं आहे. आणि चांगलं करण्याची ताकद तुझ्यात आहे म्हणून तर तुझ्या दारात आहे. मागता भिकारी झालो तुझे द्वारे, मागता भिकारी झालो तुझे द्वारे, मागता भिकारी झालो तुझे द्वारे, मागता भिकारी झालो तुझे द्वारे. दे मज हरी कृपा दान, दे मज हरी कृपा दान, प्रेम प्रीति नाम उचित करावे, प्रेम उचित करावे, हा भावे संचरावे हृदया माझी, भावे संचरावे हृदया माझी, प्रेम प्रीति नाम उचित करावे, प्रेम प्रीति नाम उचित करावे. काय तुकोबाया काय मागतात बघा, किती वेगवेगळ्या पद्धतीचे अभंग आहेत आणि शेवटी मागतात काय? मी भिकारी होऊन आलो. आपण कोणाच्याही दारात भिकारी म्हणून जातो आणि काहीही मागतो. कळलं की नाही? काय मागावं हे सुद्धा कळावं लागतं, कसं मागावं हे सुद्धा कळावं लागत. आलो दान मागायास थोर करोनी आस, पण काय मागतो? कळलं की नाही? दे मज हरी कृपादान, प्रेम प्रीती नाम उचित करावे, भावे संचरावे हृदया माझे, भावे संचरावे. संचरावे यावे म्हटलेलं नाही, भावे तू यावे हृदया माझे असं काहीतरी जोडलं असतं. संचार व्हावा आपण म्हणतो, काहीतरी संचारलंय बरं का यांच्या अंगात. संचार म्हणजे विशेष विशेषत्वापेक्षा जास्ती शक्ती दिसणं, त्याचं तेज दिसणं. कळलं की नाही? त्याची शक्ती विशेषत्वापेक्षा जास्ती प्रगट होणं. भावे संचरावे हृदया माझे, प्रेम प्रीती नाम उचित करावे, संबंधी जनवाद पडिलो परोपरी
अंतरलो दुरी तुझसी। मी रोज म्हणते हे आता, अंतरलो दुरी तुझसी कस प्रेम प्रीती नाम उचित करावे। देवा सगळं असू दे रे, पण तुझ्या पायापासून दूर करू नकोस। तू हृदयात संचार कर, म्हणजे आमचं जीवन सुखमय होईल। मग काही राजवाडे असो, माल असो, गाड्या असो, घोडे असो, सगळं असून सुद्धा सगळं। आणि हे केव्हा कळलं? लावणी मृदुंग श्रुती ताळ म्हणा, ब्रह्मरस आवडे, ब्रह्मरस आवडे, सेव ब्रह्मरस आवडे। म्हणून इथेच आजचं कीर्तन संपलं, थोडं 10 मिनटं, कारण माणसांना मला माहिती आहे लवकर जायचं आहे। उद्या परत कीर्तन आहे, परवा कीर्तन आहे। औषधाचा डोस तेवढाच द्यावा जो तुम्हाला पचू शकेल, नाही तर ॲसिडिटीच्या गोळ्या त्याच्याबरोबर द्याव्या लागतात डॉक्टरला। सध्या ते एक फॅडच निघाले, औषध एवढा डोस द्यायचा आणि मग सारखं अँटॅसिड त्याच्याबरोबर, सारखं अँटॅसिड त्याच्याबरोबर, म्हणजे औषधातसुद्धा दूषित होणार असं सध्याचं जोग आहे। पण गोड तुझे नाम विठोब्बा आवडले, मज तुझे उच्चारिता मना वाटतसे लाज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर। उद्या बरोबर 6 वाजता कीर्तन सुरू होईल। ज्ञानेश्वरा राखा।